सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी माजी आमदार दिलीप माने यांची तर उपसभापतीपदी श्रीशैल नरोळे यांची निवड झाली. सोलापूर शहर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात गाजलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास आघाडीनं एकतर्फी यश मिळवत दणदणीत विजय मिळवला होता. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडवत पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार दिलीप माने यांच्या सर्वपक्षीय अशा श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास आघाडीनं जणू या निवडणुकीनिमित्त इतिहासच रचला होता. राजकीय डावपेच, न्यायालयीन लढाई, आरोप प्रत्यारोप, वेगवेगळी आव्हानं अशा एक ना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत माजी आमदार दिलीप माने यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावर यशस्वी मात करत आपली राजकीय मुत्सद्देगिरी आणि एकूणच ताकद दाखवून देत एक वेगळा असा संदेश राजकीय पटलावर दिला. दरम्यान यानंतर सर्वांचंच लक्ष सभापतीपदाच्या निवडीकडं लागून राहिलं होतं. याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू होते. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार दिलीप माने यांच्यासह बाळासाहेब शेळके यांच्या नावांची यासाठी चर्चा होती. पुढील एकूणच स्थिती तसंच बाजार समितीचा कारभार सक्षमपणे चालवण्यासाठी आणि बाजार समितीच्या नावलौकिकासाठी दिलीप माने यांचं नाव आघाडीवर होतं, त्यामुळं सर्वांनाच सभापतीपदाच्या निवडीचे वेध लागून राहिले होते. सोमवारी 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजता नवनिर्वाचित संचालकांची बैठक बाजार समितीच्या सभागृहात बोलावण्यात आली होती. सभापतीपदासाठी दिलीप माने यांचा तर उपसभापतीपदासाठी श्रीशैल नरोळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. माने यांच्या अर्जावर सूचक म्हणून बाळासाहेब शेळके तर अनुमोदक म्हणून अमर पाटील, तर नरोळे यांच्या अर्जावर सूचक म्हणून जितेंद्र साठे तर अनुमोदक म्हणून प्रकाश वानकर यांनी स्वाक्षरी केली. निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पाटील यांनी सभापतीपदी दिलीप माने आणि उपसभापतीपदी श्रीशैल नरोळे यांच्या निवडीची घोषणा केली. या निवडीनंतर सर्वांनी एकच जल्लोष करत गुलाल तसंच अर्गजाची मुक्त उधळण केली. हलग्यांच्या कडकडाटानं बाजार समिती परिसर दणाणून गेला. दरम्यान निवडीनंतर नूतन सभापती दिलीप माने आणि उपसभापती श्रीशैल नरोळे यांचं प्रत्येकानंच अभिनंदन करून सत्कार केला. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सर्वांना बरोबरीनं घेऊन विकासाचा रथ पुढं नेऊ यासाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख तसंच पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची मदत निश्चितच मोलाची ठरेल. बाजार समितीला नावलौकिक प्राप्त करून देऊन सक्षमपणे कारभार करू अशी ग्वाही नूतन सभापती दिलीप माने तसंच उपसभापती श्रीशैल नरोळे यांनी दिली. अतिशय जिद्दीने ही निवडणूक आम्ही लढवली आणि महाराष्ट्रातली ही अत्यंत गाजलेली निवडणूक होती. 1,18,000 मतदान होतं. या मतदानामध्ये आमचा जवळजवळ 1/3 या निवडणुकीत आमचा विजय झाला. आज आमचे नेते आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब, काकासाहेब चाटे, बेकरे साहेब, सुधारे साहेब, माधव चापोदे साहेब यांनी आमच्या संचालकांशी विचारविनिमय करून त्यांनी एक सामंजस्याची भूमिका घेऊन सभापती म्हणून मला दुसऱ्यांदा संधी दिली आणि उपसभापती म्हणून आमचे मित्र श्रीशैलजी नरोळे आणि आमचे सर्व बाळासाहेबजी शेळके, प्रकाशजी वानकर साहेब सगळ्यांनीच सगळे सर्व आमचे संचालक आम्ही एक मतानं एक दिलानं आमची निवड केली. निश्चितपणे बाजार समितीमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करून दाखवू. आम्ही ह्या खात्याचे मंत्री माननीय सुभाषजी देशमुख आहे, नक्कीच त्यांचा फायदा या बाजार समितीला झाल्याशिवाय राहणार नाही.
त्यांच्याकडनं जास्तीत जास्त जो काय फायदा आपल्या बाजार समितीच्या माध्यमातून करण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यांच्यापुढे या ज्या काय मागण्या असतील काय असतील ते पण आम्ही निश्चितपणे त्यांच्याकडनं आम्ही ह्या बाजार समितीसाठी करू. नक्की ते आपल्याला मदत करतील. तसंच सोलापूर जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ मंत्री आमचे मित्र आणि आमच्या पॅनलमधले सहकारी विजयकुमार देशमुख साहेब त्याच पॅनलमध्ये संचालक म्हणून निश्चितपणे त्यांचासुद्धा फायदा या बाजार समितीला मोठ्या प्रमाणात होईल. आणि सगळ्यांच्या सहकार्याने निवडणूक आज संपली, आज विषय संपला, आज विकासाचा गाडा घेऊन आम्ही जाणार, सगळ्याला सोबत घेऊन जाण्याची आमची भूमिका राहणार आहे. आज हा विषय इथं संपलेला आहे आणि निश्चितपणे शेतकऱ्याला आम्ही जे काय शेतकरी व्यापारी आडते दलाल बाजार समिती शेतकऱ्याचे इतिहासात जे काय निर्णय असतील आम्ही एकमतानं घेऊ आणि निश्चितपणे त्यांनी सगळ्यांनी आमच्यावर शेतकऱ्यांनी आमच्या सर्व संचालकांनी सर्व वरिष्ठांनी आमच्यावर विश्वास दाखवला की सगळ्यांचा आभार मानतो. निवडीनंतर स्वर्गीय ब्रह्मदेव दादा माने यांच्या तसंच स्वर्गीय वी गु शिवदारे आणि बाबूराव चाकोते यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं.